मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक भागातील नदी नाल्यांना पूर आलाय. सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात तर पावसानं अक्षरशः थैमानवा ठेवलाय. मुसळधार पावसामुळे वारणा, कृष्णा, पंचगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. दुसरीकडे अलमटी धरणातून विसर्ग वाढवण्याची मागणी होत आहे. येत्या काही तासात अलमटी धरणातून जर विसर्ग वाढवण्यात आला नाही तर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात महापुराची परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलमटी धरणातून विसर्ग वाढवण्याची मागणी होत आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. सध्या कृष्णा नदीची पाणी 38 फुटापर्यंत आले आहे तर पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मागील 12 तासात 1 फूट 1 इंचानी वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पाणी घुसले आहे. अनेक लोकांना स्थलांतर देखील करण्यात आले आहे. सध्या आलमटी धरणातून आज सकाळपासून 3 लाख क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. काल रात्री आलमटी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला होता. काल रात्री मिळालेल्या माहितीनुसार 2,75,000 क्युसेकने पाणी सोडले जात होते. आज सकाळपासून यात वाढ करण्यात आली आहे. सध्या आलमटी धरणातून 3 लाख विसर्गाने पाणी सोडलं जात आहे. पुढील 2 ते 3 तासात हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.